नमस्कार मित्रांनो, नमस्कार, तुमचा स्वागत आहे बी डी एल वर्ल्ड मध्ये। आणि हो, आता ती घडी आलेली आहे जेव्हा आम्ही दोघे, म्हणजे मी आणि माझी बायको अस्मिता, आम्ही दोघे चाललोय वॅक्सिनेशन साठी। हा आमचा पहिला डोस आहे आणि आमचा नंबर लागला आहे अपोलो हॉस्पिटल बेलापूर किंवा सीवूड जो नवी मुंबई मध्ये आहे तिथे लागला आहे। तर खूप मेहनत झाली, मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणारच की तुम्ही कसं बुकिंग करू शकता आणि कशा प्रकाराने आम्ही केलं ज्याच्याने तुम्हाला इझी होईल बुकिंग करायला, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल। कारण आम्ही पहिले आता वॅक्सिनेशनचा प्रोसेस जो आहे अपोलोला तो तुम्हाला दाखवू। आणि त्याच्या आधी एक दोन गोष्टी आहेत ते तुम्ही लक्ष द्या। जायच्या वेळेस आम्ही दोन मास्क कॅरी करतोय, एक तर आतमध्ये सर्जिकल मास्क घालणार आहे आम्ही आणि त्याच्यावरती N95 मास्क जो आहे तो घालणार आहे। आणि एक पाण्याची बॉटल पण कॅरी करा, पाणी आवश्यकता आहे आपल्याला, कारण आपल्याला माहिती नाही किती वेळ लागणार आहे तिथे। ते तो एक हा बिस्किटचा एक पॅकेट किंवा पुडा ठेवू शकता तुम्ही, तोही खूप इम्पॉर्टंट आहे। तर हो, आमचा नंबर आला, तुमचाही येईल, त्याची मी क्रिया तुम्हाला थोड्या टाइम मध्ये दाखवीन। तर अस्मिता, कसं वाटतंय तुला, फायनली वॅक्सिन साठी चाललोय आपण? एक्साइटेड आणि थोडी भीती आहे। थोडी भीती काय वाटायची आपल्या? आम्हाला तर कोरोना होऊन गेलं तसं, January 15 दोघांना आम्हाला कोरोना झालेला, हा, तर तेव्हा राग आलेला आम्हाला भरपूर की लस आली आहे तरी म्हणजे आम्हाला कोरोना झाला। पण आता असं वाटतंय की राग करून काय फायदा झाला नाही, कारण आता बघा May 10 आहे आज, आणि आज आम्हाला वॅक्सिनेशन किंवा लसचा पहिला डोस भेटतोय। तर हे जे आम्ही 5 महिने काढले समजा, जे म्हणजे गेलेच ना समजा, आम्हाला कोरोना होऊन गेलं आणि लोकांना आताही सुद्धा कोरोना होत आहे आणि वॅक्सिनेशन नंतर सुद्धा काही लोकांना कोरोना होतो आहे। त्यामुळे सगळ्यांनी प्लीज प्लीज काळजी घ्या, कारण आपला जीव आपणच जपू शकतो, हे लक्षात घ्या। ऍब्सोल्युटली, आपला जीव आपल्या हातातच आहे। तर चला आपण आता भेटू डायरेक्टली अपोलो हॉस्पिटल बेलापूरला सीवूड्सला। चला, तर आता मी बाहेर गेटावर बुकिंग रिसीट दाखवली आणि तिथे आधार कार्ड दाखवला आणि आता जाऊन आम्ही टोकन्स कलेक्ट करणार। तर जसं आम्ही एंट्री केली आतमध्ये, तिथे असा एक फॉर्म दिलेला आहे, हा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा आपण आणि मग आम्ही आतमध्ये जाणार। आणि इथे बघा तुम्ही, मस्त बसायची जागा पण दिलेली आहे, छानपैकी बसायची जागाही दिलेली आहे। पण आता सध्या तर मला गर्दी जास्त वाटत नाही आहे, तर आता हा फॉर्म भरून आम्ही आतमध्ये जाऊ। चला, जसं तुम्ही बघताय बेसमेंट ऑडिटोरियममध्ये लस दिली जात आहे आणि आम्ही आता तिथेच चाललोय। ही वॅक्सिनेशनची वेटिंग गॅलरी आहे जिथे तुम्हाला थांबायचं आहे तुमचं टोकन येईपर्यंत। इथे अपंग आणि सिनियर सिटिझनसाठी व्हीलचेअर फॅसिलिटीज पण अवेलेबल आहेत। तुमचा टोकन नंबर आल्यावर इथे आतमध्ये येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे, त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्ही पेमेंट करू शकता कार्ड किंवा कॅशनी। त्यानंतर जसं तुम्ही बघताय 3 वेगळे बूथ आहेत इथे वॅक्सिनेशनसाठी। आणि जसं तुम्ही बघताय मला फायनली वॅक्सिन भेटली आणि मी खूप खुश आहे। तर येस, फायनली आमचा हा वॅक्सिनेशन डोस झालेला आहे अपोलोला सीवूड्सला बेलापूरला। हा आमचा पहिला डोस होता कोविशिल्डचा। तर कसं वाटतंय तुला अस्मिता? घाम फुटला मला। घाम फुटला नाही, ऍक्च्युली बाहेर खूप गर्मी आहे। वॅक्सिनेशनचा एक्सपिरियन्स ऍक्च्युली खूप चांगला राहिला आम्हाला अपोलो हॉस्पिटल मध्ये येऊन। हा, तर बेसिकली आम्ही 3 पोहोचलो आणि आता वाजले आहेत 4, तर 1 तासात आमचा कम्प्लीट डोस झाला वॅक्सिनेशनचा। तर ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच आहे की प्रोसेस, प्रयत्न केलाय की आतमध्ये दाखवायला स्टेप बाय स्टेप प्रोसेस कसं झालं, रजिस्ट्रेशन कसं, पेमेंट कसं, ते तर तुम्ही बघितलंच थोडंफार या व्हिडिओमध्ये। कमिंग टू द स्लॉट बुकिंग, हा स्लॉट मी कसा बुक केला हा मी तुम्हाला सांगतो, कारण हे खूप आवश्यक आहे। थर्सडेला, एव्हरी थर्सडे किंवा गुरुवारी, आणि हे मी अपोलो हॉस्पिटल सीवूड्स किंवा बेलापूरचं सांगतोय, तर लक्षात द्या, एव्हरी थर्सडे आणि एव्हरी मंडेला 5:30 नक्की ह्यांचा स्लॉट उघडतो। आणि मीही तेच केलं, 6 म्हणजे गुरुवारी मी 5:20-5:25 लॉग इन केलं, तुम्ही तसंच करा। आणि जसं 5:30 झाले मी क्लिक केला त्याच्यावर, तर ह्याच्यानी काय झालं, मला भेटला मंडेचा, दॅट इज 10 जो आहे आजचा हा स्लॉट 3 ते 6, तर 1 लागला आम्हाला आणि आम्ही 10-15 जरा थांबलेलो, म्हणजे 4:15 आम्ही बाहेर आलो, कारण ते म्हणतात की 15-20 थांबून बघा तुम्हाला काय रिएक्शन होत आहे का। सध्या तर आम्ही ठीक आहे, आम्हाला काय रिएक्शन नाही झालेलं आहे। तर कमिंग बॅक टू द स्लॉट, तुम्ही 5:25 लॉग इन करा
आणि जसं साडेपाच झाले तसं न टाइम वेस्ट करता जे अवेलेबल आहेत डेट्स त्याच्यावर करून जे टाइम स्लॉट आहे ते क्लिक करून मग खालच्या इथे कन्फर्म करा. हे तुम्हाला खूप पटकन 1-2 सेकंडमध्ये करायचं आहे, कारण हा स्लॉट जो आहे माइंड यू 1-2 सेकंडमध्ये फुल होतो. आणि प्रयत्न करा की तुम्ही 2-3 आसपासचे जे पिनकोड्स आहेत ते टाकून चेक करायला. मी तसं करत होतो आणि मला म्हणून हा जो अपोलोचा सेंटर आहे तो भेटला वॅक्सिनेशनसाठी. आणि येताना 2 गोष्टी विसरू नका, एकतर तुमचं आधार कार्ड किंवा ज्याच्यावर तुम्ही बुकिंग कन्फर्म केली आहे कोविन ॲपवर, सॉरी कोविन वेबसाईटवर. मी कोविन वेबसाईटवरच केलं ते, दॅट इज द फास्टेस्ट इज व्हॉट आय फील. जे रजिस्ट्रेशनचं जे तुमचं पावती येते चलान तेही कॅरी करा तुम्ही, कारण तेही ते कन्फर्म करतात ते. आणि येस प्लीज, माझा एक स्मॉल रिक्वेस्ट आहे, जर तुमचं कन्फर्म नाही झालं असेल तर प्लीज नको या इथे, कारण हे खूप स्ट्रिक्ट आहे इथे. असं विदाऊट अपॉइंटमेंट कोणालाही वॅक्सिन देत नाही. माझ्यासमोर 2-3 जणांना त्यांनी इथून बाहेर जायला सांगितलं, कारण ते फक्त असंच काहीतरी रिसीट घेऊन आलेले. जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म रिसीट भेटत नाही प्लीज जाऊ नका आणि आपला वेळ घालू नका. आणि इथे जे कर्मचारी आहेत त्यांचाही वेळ घालू नका, कारण खूप मेहनत करतायत ते आमच्यासाठी, आपल्यासाठी राहतात. आणि सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा असं विचार करू नका की तुम्ही वॉक इन याल आणि होऊन जाईल, प्लीज तसं करू नका. आपण जे प्रोसिजर आहे ते फॉलो करा, रजिस्टर करा, त्यात तुम्ही सुद्धा सेफ राहाल आणि समोरचा व्यक्ती सुद्धा सेफ राहील. राईट, तर हा होता आमचा एक्सपिरियन्स अपोलो हॉस्पिटलचा. इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आम्ही भरले 850 पर पर्सन. हा, बट त्याची तुम्ही असं विचार करू नका की 850 रुपये आपण देतो, अरे बापरे म्हणजे काय. पण हे दिस इज द मॅटर ऑफ युअर लाईफ. तुमच्या आयुष्याचा, तुमच्या जीवनाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे पैशाचा जास्त विचार प्लीज करू नका. कारण सध्या अवेलेबिलिटी सुद्धा भरपूर जागी नाही आहे. हे आपलं नशीब आहे की आपल्याला हे वॅक्सिन मिळत आहे. हो, म्हणून मग थोडे पैसे गेले हे समजा इन्व्हेस्टमेंट समजा तुमच्या लाईफचं. फ्री सेंटर्स पण आहेत, जर तिथे भेटत असेल तर वेल अँड गुड. माझी हीच प्रार्थना आहे मनापासून की तुमचं पण वॅक्सिन लवकरात लवकर हो आणि तुम्ही लवकरात लवकर सेफ राहा, अशी माझी इच्छा आहे, अशी माझी खूप आतून प्रेयर करतो मी. आणि सगळ्यांनी नक्की जाऊन आपलं वॅक्सिनेशन घ्यावं असं आम्हाला, म्हणजे आम्ही पण अशी प्रार्थना करतो. ऍब्सोल्युटली, प्लीज वॅक्सिनेशन जाऊन घ्या, प्लीज प्लीज जाऊन वॅक्सिनेशन घ्या. तर हा होता आमचा वॅक्सिनेशन वाला व्लॉग. होप तुम्हाला आवडला. आणि काही माहिती अजून पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. आम्ही आमच्या तऱ्हेने मॅक्झिमम प्रयत्न करू की तुमचे जे काय क्वेरीज आहेत ते तुम्हाला पुरवू. सबस्क्राईब करा विसरू नका, आम्ही खूप मेहनत घेतो तुमच्यासाठी. आम्ही जस्ट वॅक्सिन घेतलंय आता आणि आता येऊन लॉगही करतोय, तर हे सर्व आम्ही तुमच्यासाठी करतोय. आमची आवड पण आहे, पण मग तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं आमचं काम आहे. सो सायनिंग ऑफ फ्रॉम BDL वर्ल्ड. भेटत राहू आपण लवकर. See you. Bye-bye. Bye.